वेलकम, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 5 भावना या प्रकरणाला आपण आज सुरुवात करत आहोत. या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. क्रमांक 1 प्रस्तावना, त्यामधील उपघटक भावनांचा इतिहास. दुसरा उपघटक मूलभूत भावना, त्यामध्ये उपघटक आहे प्लुटचिकचा भावनांचा आराखडा. तिसरा उपघटक भावनिक अनुभवातील शारीरिक बदल. चौथा भावनिक सुदृढता, त्यामध्ये दोन उपघटक आहेत, भावनिक सुदृढता कशी साध्य करा, भावनिक सुदृढतेचे फायदे. आणि पाचवा उपघटक आहे भावनिक गैरवर्तन. सहावा उपघटक आहे भावनांचे व्यवस्थापन, आणि त्यामध्ये उपघटक आहे राग व्यवस्थापन. तर सहा उपघटक आहेत, त्यापैकी आज आपण प्रस्तावना आणि भावनांचा इतिहास पहिला उपघटक आपण अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया पहिला उपघटक. यापूर्वीचे 4 प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. आता आपण अभ्यासणार आहोत अध्ययन उद्दिष्टे, की ही हे जे प्रकरण आहे अभ्यासायचं त्याची उद्दिष्ट काय आहेत. पाचव्या प्रकरणाचा अभ्यास करताना ही उद्दिष्ट साध्य होतील. क्रमांक 1 भावना संबंधीच्या सिद्धांताचा ऐतिहासिक आधार समजून घेणे आणि त्यासाठी स्वतःची उदाहरणे तयार करणे, की भावनेच्या संदर्भातले वेगवेगळे सिद्धांत ऐतिहासिक आधार समजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इथे स्वतःची उदाहरणे तयार करायची आहेत, हे महत्त्वाचं. 2 प्लुटचिक प्रारूपाच्या आधारे मूलभूत भावना जाणून घेणे व स्वतःची भावनिक वाढ समजून घेणे, हे एक मॉडेल समजून घ्यायचं आहे प्लुटचिक यांचं मूलभूत भावनांच्या संदर्भातलं आणि स्वतःच्या भावनिक वाढ याच्या संदर्भात माहिती घ्यायची. 3 भावना अनुभवात होणारे शारीरिक बदल समजून घेणे आणि भावना अनुभवताना होणारे शारीरिक बदल आणि भावनिक सुस्थितीचे दैनंदिन जीवनातील महत्त्व समजून घ्यायचे, आणि दैनंदिन जीवनामध्ये भावना सुस्थितीत असणं किती महत्त्वाचं आहे हे पण या प्रकरणात समजून घ्यायचे. 4 भावना व्यवस्थापन व राग नियंत्रणाची विविध तंत्रे समजून घेणे, की आपल्या इमोशन आहेत त्याचं व्यवस्थापन करायचं, भावना नियंत्रित करायच्या, राग नियंत्रित करायचा, आणि त्याची तंत्र आहेत ती समजून घ्यायची व त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करणं आणि त्याचा आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये वापर करायचा, ही अध्ययनाची उद्दिष्टे आहेत या प्रकरणाची. चला तर पाहूया. 5व्या प्रकरणातील पहिला उपघटक आहे प्रस्तावना. मानवी जीवनात भावनांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. भावनाविरहित जीवनाची आपण कल्पनाही करू शकत नाही. भावनाच नसतील तर मानवी जीवनाला काय अर्थ आहे. जसे अन्नपदार्थामध्ये मीठ नसेल तर तो बेचव लागतो, तसेच जीवनात भावनाच नसतील तर जीवन निरस बनेल. जसं अन्नपदार्थात मीठ नसेल तर कल्पना करा कसं जेवण लागेल बेचव. त्याप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या भावभावना महत्त्वाच्या आहेत आणि त्या स्थायी स्वरूपाच्या असतात माणसाच्या मनामध्ये. भावना जीवन रुचीपूर्ण बनवतात, म्हणजे माणसाचं जीवन अतिशय रुचीपूर्ण, चवदार, स्वादिष्ट, सुंदर बनवतात. जीवनात भावनाच नसतील तर ते कंटाळवाने, एकसूत्री व यांत्रिक पद्धतीचे होईल. जसं रोबोट असेल ना, यंत्रमानव, की ज्याला भावना नाहीत पण बाकीच्या सगळ्या तो कृती करू शकतो, तसं माणसाचं जीवन कंटाळवानं होऊ शकतं, यंत्रासारखं होईल, रोबोटसारखं. भावनांमुळेच जीवनात विविध रंग भरले गेलेले आहेत, वेगवेगळे सुखाचे, दुःखाचे, वेगवेगळ्या प्रकारचे रंग भरलेले आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने आपल्या भावना हाताळते व व्यक्त करते, आणि प्रत्येक व्यक्तीची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. भावनांमुळे आपले जीवन अधिक उद्देशपूर्ण व अर्थपूर्ण बनलेले आहे, म्हणूनच मानवी जीवन अतिशय सुंदर झालेलं आहे. आता इथे आपल्याला अभ्यासायचं आहे पहिल्या उपघटकातलाच उपघटक आहे भावनांचा इतिहास अभ्यासणार आहोत. त्यासाठी तुम्हाला कृती दिलेली आहे क्रमांक 1 पुढील घटनांचा विचार करा व या परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने काय अनुभवले असेल याबाबत नोंद करा. पुढे काही घटना परिस्थितीत दिलेली आहेत, त्यावेळेला त्या व्यक्तीने काय अनुभव घेतला असेल याची नोंद करायची आहे. आता पहा, उदाहरण दिलंय क्रमांक 1 आज मीराचा इयत्ता 12वीचा निकाल आहे. तिला असे समजले की ती महाविद्यालयात सर्व महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. मीराला कळलं की 12वीचा निकाल आहे
आणि आज आपण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेलो आहोत, तर ती कशी व्यक्त होईल, भावना कशा व्यक्त करेल याची नोंद करायची. दोन, राहुलच्या आईने त्याच्या 18व्या वाढदिवसापूर्वीच काही दिवसांअगोदर निधन झाले. म्हणजे राहुल हा जो मुलगा आहे त्याच्या आईचं निधन झालं की जो 18वं वाढदिवस पण झालेला नव्हता. इथं दुःखद घटना घडली आहे, इथं आनंदाची घटना घडलेली आहे. आणखी उदाहरण दिलेलं आहे, तिसरं उदाहरण, जुन्या फॅशनचे कपडे घातल्याबद्दल सुचिताच्या वर्गमित्रांनी तिची थट्टा उडवली. म्हणजे या मुलीची टिंगलटावाळी केलेली आहे जुने कपडे घातले म्हणून. ती दुःखी झाली असणार, डोळ्यात पाणी आलं असणार. चार, रात्री उशिरा पार्टीत जाण्याची पालकांनी परवानगी दिली नाही म्हणून यशने घरात भांडण केले. इथे राग व्यक्त केला त्यानं की पालकांनी सांगितलं आहे रात्री उशिरा बाहेर जायचं नाही आणि यशला खूप राग आलाय म्हणून त्याने भांडण केले. आता पहा यावरून आपलं काय लक्षात येतं. जर तुम्ही वरील प्रत्येक कुमारवयीन व्यक्तीचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की यातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहे. आपण चार उदाहरणं पाहिली, चार व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीतून जात आहेत. उदाहरणातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या भावनांचा अनुभव घेत आहे. कुणी दुःखी आहे, कुणी रागात आहे, कुणी आनंदात आहे, अशा वेगळ्या वेगळ्या भावना दिसतात. मीराला तिच्या यशामुळे आनंदाचा अनुभव येईल, तर राहुलला दुःखाचा अनुभव येईल आई वारल्यामुळे. सुचिताला लज्जास्पद वाटेल कारण वर्गमित्रांनी फाटक्या कपड्यांची टिंगल केली. तर यशला पालकांविषयी राग वाटेल की त्याला बाहेर जाऊ दिलं नाही रात्री. डॉक्टर टी पी चिया यांच्या मते, मानसशास्त्रज्ञ डॉक्टर टी पी चिया यांच्या मते, आपले जीवन भावनांनी परिपूर्ण आहे. सगळ्या भावना आहेत म्हणून आपलं जीवन वर्तुळासारखं परिपूर्ण झालं आहे. आपण आपल्या भावनांच्या अधीन असतो, भावनांच्याच अधीन असतो माणूस. आपल्या भावना आपल्या इच्छा, विचार, वर्तन यांना प्रभावित करतात आणि जशा भावना आहेत तसं वर्तन होणार, त्यांना आकार देतात. भावनेची अशी व्याख्या केली जाते की भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार या सर्वांचे एकत्रित संयोजन होय. भावना कशाला म्हणायचं तर शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया की पहिला क्रमांक आला आहे मग तिचा तो प्रतिसाद, आणि विचार या सर्वांचे एकत्रित संयोजन असतं भावना. म्हणजे जेव्हा रात्री रस्त्याने आपण एकटे जात असतो तेव्हा रस्त्याच्या एका कोपऱ्यात काही लोकांची हालचाल दिसले की आपण अचानक खूप सतर्क होतो. आपण खूप लगेच काळजी, असं वाटतं चोर आहेत की आपल्याला मारतात की लुटतात की कोण आहेत ते लोक काय करू शकतील किंवा आपले कितपत नुकसान करतील याविषयी अनेक विचार आपल्या मनात सुरू होतात. आपले हातपाय गोठलेले असतात, घाबरून जातो आपण. अशा घाबरलेल्या अवस्थेत धावण्यासाठी व संकटातून सुटका करण्यासाठी आपण स्वतःला तयार करतो आणि त्याच वेळेला आपण निर्णय घेतो की इथून पळून जायचं, धावायचं, संकटातून सुटका करून घ्यायची. ऐतिहासिकदृष्ट्या विविध सिद्धांताच्या माध्यमातून भावना, विचार व वर्तन यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इतिहासाच्या दृष्टीने वेगवेगळे सिद्धांत अभ्यासून त्याच्या माध्यमातून भावना, विचार आणि वर्तन यातला संबंध समजून घेतला जातो. आता आपण भावनेविषयी काही मूलभूत सिद्धांत पाहू. आता आपण काही सिद्धांत अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला सिद्धांत जो आहे तो आहे जेम्स लँग सिद्धांत. विल्यम जेम्स व कार्ल लँग यांचा असा विश्वास होता की प्रथम शारीरिक उत्तेजना निर्माण होते, म्हणजे शरीर पहिल्यांदा तयार होतं व त्यानंतर आपल्या भावना अनुभवतो, नंतर भावना निर्माण होतात. म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही, तर आपण रडतो म्हणून आपण दुःखी असतो. म्हणजे शरीराची उत्तेजना अगोदर होते की आपण दुःखी असतो म्हणून रडत नाही पण रडतो म्हणून दुःखी होतो, असं जेम्स लँग यांचा सिद्धांत सांगतो. दुसरा सिद्धांत आहे कॅनन बार्ड सिद्धांत. वॉल्टर कॅनन व फिलिप बार्ड हे जेम्स लँग यांच्या मताशी असहमत होते. त्यांना मान्य नव्हतं जेम्स लँग यांचं मत. त्यांच्या मते फक्त शारीरिक उत्तेजनामुळे विशिष्ट भावनिक अनुभव येत नाही, कारण आपल्यामध्ये समान शारीरिक उत्तेजना निर्माण होऊ नये, भिन्न भिन्न भावना निर्माण होऊ शकतात. म्हणजे फक्त शारीरिक उत्तेजना मिळाली म्हणून भावनिक अनुभव येऊ शकत नाही. त्याचं उदाहरण त्यांनी दिले, आपण दुःखी असतानाच रडत नाही तर जेव्हा आश्चर्यचकित होतो, म्हणजे आनंदाच्या प्रसंगी आश्चर्यचकित होतो किंवा खूप आनंदी होतो तेव्हाही रडतो.
त्यांच्या मतानुसार आपण शारीरिक उत्तेजना व भावना एकाच वेळी परंतु स्वतंत्रपणे अनुभवतो. म्हणजे लँगच्या मताच्या विरुद्ध मत मांडलं की शारीरिक उत्तेजना आणि भावना एकाच वेळी आणि स्वतंत्रपणे अनुभवली जाते. ज्यावेळी आपण भावना अनुभवतो त्याचवेळी आपली सहानुभावी मज्जा संस्था रडणे, हृदय धडधडणे इत्यादी शारीरिक उत्तेजना घडवून आणते. म्हणजे भावना मनात आली, उदाहरणार्थ भीतीची भावना आली, तर शरीरात अगोदर ती उत्तेजना निर्माण होते आणि मग धडधड व्हायला सुरुवात होते, भावना भीतीची येते. या माहितीचा अर्थ आपल्या मेंदूमध्ये लावला जातो त्यामुळे आपल्या भावनांची जाणीव होते. मेंदूमध्ये तो अर्थ लावला जातो, भावनांची जाणीव होते. तिसरा सिद्धांत आहे शॅक्टर आणि सिंगर यांचा द्विघटक सिद्धांत. द्विघटक म्हणजे दोन घटक. शॅक्टर व सिंगर यांच्यासह अनेक संशोधक हे मान्य करतात की आपले विचार म्हणजे ज्यात आपले संवेदन, स्मृती व अर्थबोधन यांचाही समावेश आहे विचारामध्ये. विचार देखील भावनांच्या अनुभवात योगदान देतात. म्हणजे भावनांचा जो अनुभव आहे त्याच्यात विचारांचं पण योगदान आहे. तर आपली शारीरिक उत्तेजना आपल्या विचार प्रक्रियेशी संवाद साधते आणि शारीरिक उत्तेजना विचाराच्या प्रक्रियेशी संवाद करते. त्यानंतर आपणास भावनांची अनुभूती येते आणि त्यानंतर भावनांची अनुभूती येते. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मतेही मेंदूतील ॲमॅग्डालासारखे विशेष भाग भावनांच्या अनुभूतीत महत्त्वपूर्ण ठरते. मेंदूमध्ये हे द्रव्य आहे तर विशेष भाग भावनांच्या अनुभूतीत महत्त्वाचा आहे. आधुनिक मानसशास्त्रज्ञांच्या मते भावनांतील जटिलतेनुसार मेंदूत निरनिराळे प्रकारे त्यावर प्रक्रिया होते आणि जटिलता भावना किती काठिण्य पातळीची आहे त्यानुसार मेंदूमध्ये तशा वेगवेगळ्या प्रक्रिया होतात. आता इथे पहा, या चित्रामध्ये दिले, समोरून वेगाने येणारी गाडी दिसणे हे उद्दीपकांचे संवेदन आहे. समोरून वेगात गाडी येते. आता जेम्स लँग सिद्धांत काय सांगतो, तर अगोदरच हृदयाची धडधड वाढेल, म्हणजे हृदयाची उत्तेजना शरीराची, आणि नंतर भीतीची भावना येईल. तर कॅनन बर्ड सिद्धांत काय सांगतो, तर हृदयाची धडधड वाढेल, उत्तेजना मिळेल आणि भीतीची भावना निर्माण होईल. कॅनन बर्ड. नंतर तिसरा सिद्धांत शॅक्टर आणि सिंगर यांच्यामध्ये द्विघटक. त्यांच्यामध्ये दोन्ही घटक महत्त्वाचे आहे, हृदयाची धडधड वाढणे, शारीरिक उत्तेजना, आणि बोधनिक शिक्का आहे की मी घाबरलो आहे आणि त्याच्यातून भीतीची भावना निर्माण होईल. म्हणजे हा द्विघटक सिद्धांत आहे की जेम्स लँग आणि कॅनन बर्ड यांच्या दोन्ही बाबी यामध्ये घेतलेल्या आहे. हा आहे भावनाविषयक सिद्धांत. समोरून वेगाने गाडी आली हे उद्दीपकांचं संवेदन अशा प्रकारे होतं. आता इथे कृती क्रमांक 2 दिलेली आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही महाविद्यालयात प्रवेश करता आणि तुमचा मित्र तुमचे मोठ्या स्मितहास्याने स्वागत करतो तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटू लागते काय? साहजिकच तुमच्या मित्राने तुम्हाला आनंदाने स्वागत केले तर तुम्हालाही प्रसन्न वाटेल. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा संपूर्ण जग हे आनंदाने भरलेले व सप्तरंगी आहे असे वाटते का? बरोबर आहे, आपण आनंदी असलो तर जगही आनंदी वाटेल. आपण कधी अनुभवले आहे का की तुम्ही दुःखी आहात व तुमच्या मित्राने अचानक विनोद केल्यावर तुम्ही हसलात व तुमच्या मनात पुन्हा सकारात्मक भावना येऊ लागले? हे कमी आहे की आपण दुःखामध्ये आहोत तर सगळीकडे आपल्याला कदाचित दुःखच जाणवू शकतं. आता याचं स्पष्टीकरण पाहूया. वरील सर्व घटना चेहऱ्यावरील प्रतिसाद गृहितकातून स्पष्ट करत आहे. म्हणजे चेहऱ्यावरून काय प्रतिसाद येतो त्याच्यावरून स्पष्ट होतं. या गृहितकानुसार आपल्या चेहऱ्यावरील अभिव्यक्ती आपल्या मेंदूला अभिप्राय देतात. चेहऱ्यावरील भाव जे आहेत ते मेंदूला मत देतात, अभिप्राय देतात. थोडक्यात, चेहऱ्यावरील आविर्भाव केवळ आपल्या भावनांचा परिणाम नाहीत तर ते भावनांवर प्रभाव पाडण्यासाठीही सक्षम आहेत. म्हणून जास्त वेळा व पुन्हा पुन्हा हसणे आपल्याला अधिक आनंदी बनवते. म्हणूनच जास्त वेळा हसणं ते आनंदी बनवू शकतं, पुन्हा पुन्हा हसणं आनंदी बनवू शकतं. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे, कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर तुम्हाला या चॅनलच्या प्लेलिस्टवर जावं लागेल. तिथे तुमच्या विषयाच्या अनुसार व्हिडिओ लेक्चर पहा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.